प्रजोली संघाला विनंती असेल समालोचन कक्षा समोर यायचे करण धुळे सर्व आपले प्लेयर घेऊन यायचे बाहेरून यायचे प्लीज चला सामना सुरुवात करायचे पंच कृष्णा केणे सर दुसरा सेमीफायनलचा सामना ज्यांनी पूर्ण कालचा दिवस गाजवला तो वडोली संघ आणि आजचा दिवस ज्यांनी गाजवला तो वडगर संघ तर वडपे संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल मंचावरून स्थानापन्नाचे पहिला दिवस ज्यांनी गाजवला वडपे संघाने तर 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल ती वडगर संघासमोर सलामीची जोडी दर्शन पाटील आणि अभी सैंडी ज्यांनी पूर्ण कालचा दिवस गाजवला काय सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी पुन्हा आजच्या दिवसामध्ये अशी गोलंदाजी करतो का संघाला विजय मिळून देतो का की आजच्या दिवसामध्ये अष्टपैलू कामगिरी करणार दर्शन किंवा आवी आपल्या संघाला विजय मिळून देतो का नक्की प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल सुरेख चेंडू आपला तन चेंडू काय सुरेख चेंडू आता पहिलाच निंदार चेंडू वडोली गावचे अल्पेश सर आले असेल तर विनंती आहे मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे विष्णू डेव्हलपरच्या चषकामध्ये तुमचे मनपूर्वक सरचे स्वागत असेल खास करून विष्णू सर तुम्हाला बोलवतात नक्कीच पुन्हा एकदा सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचे या विष्णू डेव्हलपर चषकामध्ये मनपूर्वक सरचे स्वागत जसे लाईव्ह आमचे प्रेक्षक पाहतात त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली स्पर्धा यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न बॅटची एज घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल एका धावे समाधान मानावं लागेल एका धावेने संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट सुद्धा ओपन करतो अवी आता मात्र स्ट्राईकला असेल तो दर्शन पाटील ज्यांनी पूर्णपणे आजचा दिवस गाजवला यावेळेस मात्र सुरेख फटका डी पॉइंटच्या वरून चेंडू जातो क्रिकेटचा सर्वात वेगवान फटका आणि या स्पर्धेतील पहिला षटकार पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार दणदणीत षटकार दर्शन पाटील याच्या बॅट मध्ये षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे येते बिनबाद 7 यावेळेस मध्ये पुन्हा एकदा सुरेख फटका इनफील्डला कव्हर करतो डीप एक्स्ट्रा कव्हर इज चेंडू परत सीमा पार अजून येतो चौकार डीजे काय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहू शकता आपण दर्शन पाटील आजचा दिवस त्यांनी गाजवला फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल आता मात्र ओ यावेळेस मध्ये सुरेख चेंडू आणि चुकीला माफी नाही या ठिकाणी मात्र रनआउटच्या रूपाने गडीबाद होतोय नक्कीच मॅन ऑफ द साठी सिरीजसाठी जी सोन्याची चेन विष्णू सरांनी ठेवलेले आहेत आपण पाहू शकता स्क्रीनवर सोन्याची चेन मॅन ऑफ द सिरीज साठी कुठला नशीबवान खेळाडू ठरतो सिरीज साठी काय सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी दर्शन आता मात्र समीकरण उरले फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल वडगर संघाला
यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक चेंज घेऊन चेंडू जातो विकेट किपर जाता मध्ये. अजून एक गडी बाद होते. धक्का क्रमांक दुसरा लागणार वडगर संघाला. मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो का इथे पाच मिनिटात नक्की तुम्हाला कळेल. सर्व खेळाडूंना विनंती करतो, पुन्हा पुन्हा मी विनंती करतो, सर्वांनी समालोचन कक्षा समोर यायचं, इथूनच जायचं आपल्याला प्लीज. नक्कीच रनआउटच्या रूपाने दीपक जो बाद झाला त्याची काही गरज होती का असा प्रश्न मात्र. सॉरी आवी आवी जिथे रनआउट झाला त्या रनआउटची गरज होती का असा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला. मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो का, कारण की जर संदीपचा विचार केला तर काय सुरेख गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये संदीप यांनी केली होती. सॉरी संदेश यांनी. जमीची बाजू म्हटली तर दर्शन पाटील अजून खेळपट्टीवर उभा आहे. समीकरण उडलेलं आहे. सहा चेंडू आणि तीन धावांची गरज असेल ती वडगर संघाला. शांत असा वातावरण, चारा बाजूने प्रेक्षकांची वल्लोड गर्दी सुद्धा पाहू शकता आपण. यावेळेस हलक्या त्याने चेंडूला खेळून करतो, हवेमध्ये चेंडू येतो डीप मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी सुद्धा पूर्ण. स्कोर लेवल झालेला, तर समीकरण उरलेलं आहे. पाच चेंडूने एक धावांची गरज असेल. पाच चेंडू आणि एक धावाची गरज असेल. काय फलंदाजी करतो दर्शन पाटील च्या पूर्ण दिवसामध्ये त्याच्याकडे सुरेख फलंदाजी आणि बॅट चेंज घेऊन अजून एक फलंदाज बाद होतोय. दर्शन पाटील मॅच मध्ये तुष्ट निर्माण होते. सासूची केली पाटी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. सासूची केली पाटी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. या सासूची केली पाटी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी. एका धावेची गरज असेल. चार चेंडू एक धाव. काय क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे वडोली संघाचे संघनायक राहुल भंडारे यांनी. ओ सुरेख चेंडू, अजून एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होते. अति घाई संकटात नाही मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा तुष्ट निर्माण झाले. नवीन फलंदाज येतोय. चला तीन चेंडू एक धावीची गरज. जोरदार धाव झाला प्रेक्षकांना तो सामन्यासाठी. यावेळेस मात्र हलक्या त्याने खेळून करतो आणि अशा रीतीने विजय संपादन करतो तो वडगर संघ. आणि हार्डलक फॉर वडवली संघ, काही हरकत नाही. तुमच्याकडून सुद्धा सुरेख कामगिरी आपण पाहिली.
हरे हा।